मसाला शेंगा, स्टुडिओ शॉपिंग आणि बंद मशीन. ब्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता. हाय, हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. आज आमचं हे जे वॉशिंग मशीन आहे ते बंद पडलंय. तर मशीनला काय झालंय हे तुम्हाला सांगतेच, पण त्याआधी आज रात्री मी डिनरला करणार आहे वरण भात आणि मसाला शेवग्याच्या शेंगा. आणि त्याचबरोबर आता रिसेंटली आम्ही गेलो होतो झुडिओला, तर विंडो शॉपिंग करता करता मला एक दोन गोष्टी आवडल्या आहेत, कुर्तीज म्हणा, फुटवेअर. सो त्या सुद्धा मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की हे वॉशिंग मशीन आमचं बिघडलंय, ऍक्च्युली इथे जे फंक्शनिंग आहे ते चालू होतंय. म्हणजे जर तुम्ही पॉवर बटन ऑन केलं तर हे फंक्शनिंग चालू आहे, पण ओपन केल्यानंतर इकडनं जो पाण्याचा फ्लो येतो ना, ते पाणी येत नाहीये. आणि अचानक सकाळी मशीन आज बंद पडलं. सो मेंटेनन्स साठी एक दादा आहे, त्यांना आम्ही कन्सल्ट केलेलं आहे. एक त्याचा काहीतरी पार्ट खराब झालेला आहे, आणि तसं आता मशीनला एक 6-1 वर्ष झाली आहे. सो असं छोटं मोठं काहीतरी होत असतं, ठीक आहे, तोपर्यंत हाताने कपडे धुवायला लागणार आहेत, पण ठीक आहे, आता ते सांगतील कधी कसं रिपेअर होईल ते. आणि मग सकाळी त्या मशीनच्या गडबडीत व्लॉग नाही शूट करता आला. सो आता संध्याकाळपासून व्लॉग शूट करते. सो आता डिनरची तयारी, जसं तुम्हाला मगाशी म्हटलं, वरण भात आणि मसाला शेवग्याच्या शेंगा करणार आहे. त्याची क्विक रेसिपी सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, पण त्याच्या आधी जे झुडिओमधनं मी शॉपिंग केलं होतं ते तुम्हाला दाखवते. सो चला. तर ऑराला 3 वर्ष कम्प्लीट झाल्याचा व्लॉग तुम्ही बघितला असेल. त्या दिवशी आम्ही गेलो होतो एक्सपिरिया मॉलला आणि राहुलला खेळायला सोडलं होतं. सो मी आणि पुष्कर विंडो शॉपिंग करत होतो. सो आम्ही गेलेलो झुडिओ मध्ये, सेल चालू होता छान, 199 रुपीजला गोष्टी होत्या. सो मला एक दोन गोष्टी तिथे आवडल्या होत्या, तर त्या मी त्या दिवशी घेतल्या. सो त्या तुमच्या बरोबर सुद्धा शेअर करते. सो फुटवेअर मध्ये मला ही पेअर आवडलेली, छान आहे, सिंपल कलर कॉम्बिनेशन पण छान आहे, वरती नेट आहे, आणि मला थोडंसं ना फ्लॅट प्रकार आवडतात म्हणून मग मी ही घेतली होती. आणि घातल्यानंतर सुद्धा खूप छान दिसते. त्याच्यानंतर मला 2 कुर्तीज आवडले होते. सो हा एक आहे, ह्या कलर कॉम्बिनेशनचा कुर्ता माझ्याकडे नाहीये, सिंपल डेली वेअरसाठी आणि सेल चालू होता. हा मला 199 रुपीजला मिळालेला आहे. सो हा एक मी घेतलेला आहे. आणि ह्याच्याच बरोबर कलर कॉम्बिनेशन सेम आहे, फक्त प्रिंट वेगवेगळी आहे त्याची. सो हा सुद्धा मला एक आवडलेला. स्टँड कॉलर आहे, मस्त दिसतो. सो हा सुद्धा मला 199 रुपीजलाच मिळालेला आहे. मग मी असे हे 2 कुर्तीज घेतले. आणि नंतर एक छोटस असं सिम्पल, आपल्याला रबर्स लागतात हेअरला लावायला. सो मला छान, मला कलर्स आवडले म्हणून हे मी घेतलेलं आहे. एवढं शॉपिंग केलंय मी त्या दिवशी. सो ते तुम्हाला सुद्धा दाखवलेलं आहे. तर शॉपिंग आपलं बघून झालेलं आहे, आणि आता नॉर्मल इव्हिनिंग रुटीन, जेवायला थोडासा वेळ आहे, तोपर्यंत जरा चहाची भांडी आहेत ती घासून घ्यायची आहेत, आणि जे काल कपडे धुतले होते ते वाळत घातलेले आहेत. आता जरा थंडी आहे त्याच्यामुळे कपडे उशिरा सुकतात, आणि जरा चादरी वगैरे धुतल्या होत्या, सो त्या सुद्धा घडी करून घ्यायच्या आहे. आणि त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला म्हटलं, आज मी मसाला शेंगा करणार आहे. सो त्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. सो स्टे ट्यून्ड. तर जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की आज भांडी जास्त घासायला नव्हती, पण संध्याकाळची चहाची भांडी होती, कप्स होते, गाळणी, पातेलं. सो पटापट आधी मी भांडी घासून घेतली. भांडी घासून झाल्यानंतर लगेचच कपड्यांच्या घड्या घातल्या, जरा चादरी धुवून ठेवल्या होत्या त्याच्यामुळे चादरीसुद्धा नीट घड्या घालून ठेवल्या. तर चला, कामावरून झालेली आहेत आणि आता मेन डिनर.
जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की आता आज फक्त वरण भात आणि मसाला शेंगा करायचे आहेत, राहूसाठी बटाट्याची भाजी करायची आहे थोडीशी, दोन बॉइल्ड एग सुद्धा बॉईल करायला ठेवायचे आहेत आणि थोडासा भात लावायचा आहे. सो पटापट आता डिनर करायला घेते. सगळ्यात आधी भात कुकरला लावून घेतला. दुपारचा थोडासा भात होता त्याच्यामुळे एक वाटीच भात लावायचा होता, त्यामुळे सगळ्यात आधी कुकर लावला. तर कुकर लावून झालेला आहे. आता पटकन अंडी बॉईल करायला ठेवते, एकीकडे राहूची बटाट्याची भाजी बनवून घेते आणि नंतर मग मी मसाला शेंगा करणार आहे. नंतर पटकन दोन अंडी बॉईल करायला ठेवली. जसं तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, पुष्कर कंपल्सरी रात्रीसुद्धा दोन अंडी खातो, त्याच्यामुळे ती अंडीसुद्धा बॉईल करायला ठेवली. राहूचासुद्धा बटाटा सोलून घेतला. राहूला आज बटाट्याची भाजी हवी होती, ते म्हणजे काचऱ्या, त्याच्यामुळे मग काचऱ्या पटापट चिरून घेतल्या आणि राहूसाठी पहिले पटकन फोडणी दिली भाजीला. एकीकडे कुकर होतच होता आणि अंडीसुद्धा बॉईल होत होती. राहूसाठी भाजी बनवायची होती त्याच्यामुळे अगदी सिंपल होती, जास्त तो तिखट खात नाही, त्याच्यामुळे फक्त फोडणी आणि त्यात बटाट्याच्या काचऱ्या घालून मीठ आणि कोथिंबीर अशीच भाजी केली होती. झालेला आहे, अंडी सुद्धा बॉईल होत आहेत आणि राहूची भाजी सुद्धा फोडणी टाकून झालेली आहे. आता मी मसाला शेंगा करायला घेतलीये. मसाला शेंगा करायच्या आधी सगळ्यात आधी शेंगा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. नंतर त्या सगळ्या शेंगा छान एका टॉवेलने पुसून घ्यायच्या आहेत आणि नंतर त्याचे मीडियम असे उभटसर काप करायचे आहेत. काप करून झाल्यानंतर हे काप आपल्याला एका पातेल्यामध्ये घेऊन त्यात पाणी घालून एखाद दोन चमचे मीठ घालायचं आहे आणि गॅसवरती शिजायला ठेवायचे आहेत. शेंगा शिजेपर्यंत एकीकडे मसाल्याची तयारी करून घ्यायची आहे. त्यासाठी 2 ते 3 कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकता शेंगा मस्त बॉईल होत आहेत. चमच्याने एखादी शेंग बाहेर काढून ती शिजली आहे की नाही हे आपल्याला आधी चेक करायचं आहे. एकीकडे कोथिंबीर सुद्धा चिरून घेतलेली आहे मी आणि शेंगा आता इथे झालेल्या आहेत. त्यातलं पाणी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आणि जरा आपल्याला ताटलीमध्ये त्या गार करायला ठेवायच्या आहेत. शेंगा गार झाल्या की एका कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे. नंतर त्यात मोहरी, हिंग आणि आपण जो कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो त्यात ॲड करायचा आहे. आणि कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे. कांदा छान परतवून झाला की त्यात आपल्याला आलं लसणाची पेस्ट ॲड करायची आहे आणि ती सुद्धा छान कांद्याबरोबर मिक्स करून घ्यायची आहे.
पेस्ट छान मिक्स करून झाली की आपल्याला त्याच्यावरती एक 5 मिनटं झाकण ठेवायचं आहे, म्हणजे वाफेवरती कांदा छान शिजतो. इथे तुम्ही बघू शकता कांदा छान शिजलेला आहे. आता त्यात आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे. हळद छान मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतर आता आपल्याला ज्या शेंगा आपण शिजवून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला त्यात ॲड करायच्या आहेत. शेंगा घालून झाल्या की त्यावर आपल्याला लाल तिखट घालायचं आहे आणि भरपूर दाण्याचं कूट ॲड करायचं आहे, साधारणतः 4 ते 5 चमचे. नंतर आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि मीठ घालून झालं की छान शेंगा मिक्स करून घ्यायच्या आहेत. दाण्याचं कूट, कांदा सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. सगळा मसाला छान मिक्स झाला की त्यात आपल्याला वरनं कोथिंबीर घालायची आहे आणि परत एकदा शेंगा छान हलवून घ्यायच्या आहेत. आणि नंतर एक 5 ते 10 मिनटं आपल्याला वाफ आणायची आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता मसाला शेवग्याच्या शेंगा आपल्या तयार झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे मसाला शेंगा तयार आहेत. मस्त आता त्या सर्व्ह करते. मसाला शेंगा, स्टुडिओ शॉपिंग आणि बंद मशीन. ब्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सी यू अगेन.